दारुगड़ भये पदरावरती सरकारी का मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर नांदा सौख्य भरेमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पालक्षणा दीपक शुक्ल या ताईला भेटूया. प्रफुल्ल दत्तात्रय पिंपळे यांच्या घरात निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? वेरूळ. 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 हो. लेणी वगैरे आहे. हो, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंग तिकडचं बालपण. हो, तिकड. काय करता तुम्ही? मी आता BSc ग्रॅज्युएशन केलंय आणि BEd झालंय. बरं, आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. पहिली ओळख त्यांची का? नंतर हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे आज सासरे. नमस्कार. नंतर हे आजी सासूबाई. नमस्कार. ही माझी काकू. नमस्कार. ती पण काकू. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. सुनत सासरे. हरकत नाही. ही माझी ननन. नमस्कार. ही माझी काकू. नमस्कार. ही माझ्या मावशीची मुलगी. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ती पण माझ्या मावशीची मुलगी. नमस्कार. ती मागची काकू. मागची काकू. नमस्कार. ते मावशीचे मिस्टर. नमस्कार. ते काका. नमस्कार. ते दीर. नमस्कार. हे मामा. बर. आणि ते काका आणि हे पण दीर. बर बर बर. तुम्ही ओळख करून देत होता की मेहंदी दाखवत होता तुम्ही? नाही, ओळख करून देत होते. मुद्दा आपला कॅमेऱ्याला. नाही, तसं नाही. आता कधी लग्न आहे? 4 डिसेंबर. 4 डिसेंबर. व्हेरी गुड. काय करतात मिस्टर? डॉक्टर आहे. हो हो. मग बोलवता त्यांना? हो. बोलवा. कसं बोलवणार? अहो असं का? बरं. अहो या. बरं, उखाणा घेतलाच नाही तुम्ही. उभ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत जे. एक मिनिट. हा, परत परत परत. उभ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत जे. सगळ्या बहिणींचे आवडते भाऊजी आहेत जे. ज्यांच्या मस्तकी हिंदू हृदय सम्राटांचा हात. ज्यांच्या हातात नेहमीच असतो सुचित्रा बहिणींचा हात. फक्त आपुलकी प्रेम भावना यांचे ज्यांना हाव असे आदेश जी तुमच्यासाठीच घेते मी प्रफुल्लरावांचे नाव. अरे वा वा, सुंदर घेतला उखाणा तुम्ही. पण तुमचा उखाणा जेव्हा सुरू होता त्या त्यांच्या छातीत धडधडत होत. बरं, बालपण कुठलं तुमचं? वेरूळ. वेरूळ. तुमचं बालपण कुठलं? औरंगाबाद पूर्ण. ओके. आणि मग शाळा कुठली? सरस्वती भुवन शिक्षण संस्था. अच्छा, तुमची शाळा कुठली? गुरुदेव समंत भद्र विद्यामंदिर. हो, वेरूळ. तुमच्या घरी कोण कोण? घरी जॉईंट फॅमिली आहे. 5 जण आहेत. पाच काका. पाच काका. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी आमची पण जॉईंट फॅमिलीच आहे, पण घरी आई वडील आणि बहीण आहे छोटी. बरं. ओके. आणि मग तुमच्या बाबतीत काय काय? बरेच किस्से असतील ना? हो आहे. कसले? पहिला किस्सा कुठला? पहिला किस्सा मी आणि माझी बहीण जे आहेत, तर आम्ही सोबत होतो. एक दिवस असंच आमच्याकडे रोज एक मांजर यायची. रोज एक? हा, रोज. म्हणजे मला एक सांगा, एकच मांजर रोज यायचं? हा, एकच मांजर रोज यायची. का रोज एक वेगळं वेगळं मांजर? आज काळं उद्या पिवळं असं नाही. एकच रोज यायची. मग तिला आम्ही रोज दूध पाजायचो. हा, रोज. मग एक दिवस आम्ही विचार केला की आपण तिला मिल्क पावडर पाण्यात मिक्स करून देऊया. असं तुम्ही विचार? हा, आम्ही दोघींनी मिळून. मग आम्ही ते मिल्क पावडर आधी दूध पाजलं, मग नंतर त्याच्यात परत मिल्क पावडर मिक्स केली पाण्यात आणि ते तिला दिलं. तर ती काही जवळ यायला तयार नव्हती. मी थोडंसं हाताने तिला पुढे केलं आणि तिने लगेच माझ्या हातावर नखं मारले आणि ती चालली गेली. का? कारण ते तिला कळलं होतं की ते दूध नाहीये म्हणून. वेरूळच्या माणसी हुशार आहे. Thank you.
हो का? वा वा वा, बरं करता तुम्ही सगळे. तुमच्या बाबतीत असं काय नाही? मांजर बिंजर, कुत्रा, गरुड नाही? काही नाही, या परिसरात नाहीच आहे वाटतं. मग कुठला किस्सा सांगणार तुम्ही? लहानपणचा किस्सा सांगायचा झाला तर कोल्हापूरच्या मंदिरात एकदा हरवलो होतो. तुम्ही कसे काय? कसे काय? काय नाही, मी मंदिरात होतो आणि यांचं हे खरेदी वगैरे आणि हे मागे मागे चालले गेले. मग यांचं मुलांपेक्षा खरेदीकडे लक्ष होतं असं म्हणायचं? नाही नाही, देवीचं जे पातळ वगैरे जास्त वाढ असं सगळं त्यांचं चालू होतं. माझं लक्ष नव्हतं असं. मग अंबाबाईकडे लक्ष सगळं. तुमचं अंबाबाईकडे लक्ष? किती वर्षाचे होता तुम्ही? एक 7-8 वर्षांचा असेल तेव्हा तुमचं अंबाबाईकडे लक्ष होतं. नाही नाही, असू शकतं, मी कुठं काय म्हटलं, चांगलं आहे. हा, मग पुढे? पुढे मग बरंच त्यांनी शोधाशोध केल्यानंतर मग सापडलं दोघांनी, रडणं पडणं वगैरे सगळं चालू. कुठे कुठे सापडले तुम्ही? मी मंदिरातच होतो, मंदिराच्या आवारातच होतो. बरं, पण गर्दी खूप होती आणि त्या चुकाबुक झाली होती, कळलं, म्हणून मिळाले तुम्हाला. बरं, मग मला सांगा, तुम्ही सरबत वगैरे पिता का? हो. आवडतं तुम्हाला? हो. कुठले कुठले पेय प्यालेले आहेत लहानपणी? लहानपणी फक्त सरबत. चहा? चहा, हो, चहा, दूध, कॉफी. साबण घातलेलं पाणी पिणे? नाही नाही, कधी पिलेलं. हा, तुम्ही काय पिलेलं? हा, साबणीचं पाणी पिलं होतं एकदा, चुकून पिलं होतं, त्यामुळे त्यांचं मन स्वच्छ. साबणाचं पाणी कसं काय पेले? नाही, ते बबल सोडतात बघा, स्ट्रॉ होता आणि तो ते ओढायच्या वेळी ते ओढलं गेलं, ते फुगे असतात. मग ते तुम्ही काय स्ट्रॉ ओढलं गेलं, ते पाणी आतमध्ये गेलं. त्याच्यानंतर मग आई झालं काही नाही, पण आई घाबरली होती. अच्छा. मग दवाखाना वगैरे सगळं तो झाला किस्सा. अरे बापरे, केवढे तरी त्रास झाला असेल. हो ना. बर, तुमचं जमलं कसं लग्न? अरेंज मॅरेज. कसं काय? ही माझ्या मावशीची मुलगी आहे ना. बर, म्हणजे तिने हे ती आमच्या घरी वधूवर सूचक मंडळ आहे. नाही नाही, म्हणजे हा ती आमच्या आमची मामी बहीण आहे, म्हणजे हा म्हणजे वच्ची आत्ते आहे ती. होय ना, का हसले का सगळे? हा, मग ती आमच्या घरी आली. असंच गप्पा गप्पात लग्नाचा विषय चालूच होता घरी, की करायचं आहे असं तसं. मग ती आली आणि म्हणे की फालू माझ्या आत्यांचा मुलगा आहे, दिसायला स्मार्ट आहे, डॉक्टर आहे म्हणे, आणि घरी पण सगळं चांगलं आहे, तुला ते खूप जीव लावतील, अशा पद्धतीने सांगितलं. मग काकू ते काका त्यांनी सगळं जमवलं. व्हेरी गुड. मग हे तुम्ही भेटलात कधी दोघे एकमेकांना? पहिल्यांदा? नाही, पहिल्यांदा फक्त पाहायचा कार्यक्रम. तुम्ही गेलात बघायला? हो. आणि मग लगेच लग्न जमलं? हो. मग एकमेकांशी बोललात कधी पहिल्यांदा? नाही बोललो नाही वगैरे, तसं काही नाही. नंतर एंगेजमेंट ठरली आणि एंगेजमेंटची जी शॉपिंग समजा होती, एंगेजमेंट रिंग असेल किंवा कपडे असतील, तेव्हाच फक्त. बाकी असं त्याच्या अगोदर एकमेकांशी बोललाच नाही? नाही, त्याच्या अगोदर नव्हतं बोललं. पण हे लग्न कधी जमलं? मग हे 10 एप्रिल. 10 एप्रिल. आणि आता लग्न कधी आहे? 4 डिसेंबर. वा वा, छान. डिसेंबर हा जो काय आहे ना महिना, बरं, छान, चांगला असतो लग्नासाठी. बरं आहे. पण मला सांगा, आता एप्रिलमध्ये जमलं ना, म्हणजे आता ऑगस्ट आला, घरच्यांना न सांगता एकदाही भेटला नाही? म्हणजे असं सांगायचं नाही असं ठरवलं? नाही, असं काही नाही, नाहीच भेटलोच नाही. फक्त हा साखरपुड्याची शॉपिंग करायची होती तेव्हा, मग तेव्हा भेटला. बरं, कसा आहे स्वभाव? कोणाचा सांगता येतात? मी विचारलं का त्यांना? फार घाई झाली आहे लग्नाची. डिसेंबर लवकर यावा का काय वाटतंय? लवकर यायला पाहिजे की डिसेंबर 1-5-6 महिने पुढे गेला पाहिजे? नाही, ठीक आहे ना, लवकर, म्हणजे जेव्हा यायचं तेव्हा यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नाही, ठीक आहे, जेव्हा यायचं तेव्हाच. जेव्हा यायचं तेव्हाच. डिसेंबर, समजा अचानक काहीतरी जादू झाली आणि ठरलं की 2 महिने आधी डिसेंबर आणणार, तर चालेल का तुम्हाला? चालेल. हा, आणि अचानक असं ठरलं की नाही आता हा डिसेंबर महिना 5-1 वर्ष पुढे जरा जाऊ दे, तर तरी चालेल. डॉक्टरांचा चेहरा आता पेशंट सारखा झाला होता. 5 वर्ष डायरेक्ट गंमत करतो. बरं, मला सांगा आता, खूप गप्पा तर होतच राहतील, पण या ठिकाणी पहिल्या खेळात जर बक्षीस मिळवून द्यायची असेल तर पहिलं बक्षीस कोणाला द्या? पप्पांना. बर, दुसरं? आईला. नंतर सासूबाई, सासरे आणि ननन. मला सांगा की 3 नावं तुम्ही सासरची घेतली ती का? मग बहिणी बिहिणी त्या लग्न जमवलं एवढं तिने, ते राहिलं तिकडेच. हा, तुमचं काम संपलेलं आहे, वच्ची आत्या निघा दुसरीकडे, आता दुसऱ्या मोहिमेवर.
बरं आता या ठिकाणी या खेळाला सुरुवात आणि बघूया काय होणार. पाचव्या थराला पहिलं बक्षीस मिळणार, बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. दोन थर झालेले आहेत. हा तिसरा थर आता लागतो आहे. पाचवा थर लागतोय. पहिलं बक्षीस बाबांना मिळतंय. मिळालं, चला बाबांना मिळालं बक्षीस. आता आई नऊ राहुल पहिलं बक्षीस बाबा. झी मराठी कडून ही भेट असतो तुमच्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं आता तुम्ही बोलायचं सगळ्यांनी. सगळ्यात आधी बाबा तुम्ही सांगा काय म्हणजे पुढे काय भविष्यात खबरदारी घ्यायची तुम्ही काय सांगाल. एकत्रित कुटुंबामध्ये वाढल्यामुळे माहेरी जाऊन सुखी संसार करावा. सासरी जाऊन सुखी संसार करावा. सगळ्यांना सांभाळून घ्यावा. सासू सासऱ्यांना सगळ्यांना जीव लावायचा. घरच्या काकूंचं सगळ्यांचे संस्कार घरून तिथं जाऊन सगळ्यांना जीव लावायचा. सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि पुढे संसार करायचा चांगला. बरं तुम्ही काय मुलाला काय सल्ला द्याल दोघे. त्यांनी सगळ्यांना म्हणजे त्यांनी पण सगळ्यांना सांभाळून घ्यावं आणि तिने पण सगळ्यांना हे करावं असं. बर करणार काळजी करू नका. बाबांचं काय म्हणणं आहे. नाही ती करणार अशी खात्री आहे म्हणून सगळी पसंती वगैरे झाली. प्रश्न नाही, फक्त आता आम्ही त्यांना हाही सांगू किंवा जे आहे तिकडे जशी राहिली तशीच तिकडे माझी पल्लवी होती तशीच ती राहणार, काही काळजी सर. अरे वा वा. आता सगळेजण तुम्ही भैयाबद्दल सांगते. तसं आहे खूप सपोर्टिव्ह आहे पण आमच्या नात्याबद्दल एक भैया तुझे माझे नाते अतूट बंध रेशमाचे रक्षाबंधनात या अजूनही फुलायचे. आता तुझ्या आयुष्यात येत आहे लक्ष्मी सोन पावली. फक्त एवढंच सांगते, विसरू नकोस मला तुझी छोटी बहीण पल्लवी. तुम्हाला असं का वाटतं लग्नानंतर विसरणार? नाही तसं मी विसरू देणारच नाही. अजून कोण बोलतोय. आमच्या घरी आल्यानंतर सुखानं संसार करा, मजेत राहा हीच इच्छा आहे आमची आणि सर्वांना सांभाळून राहा, सांभाळून घ्या. वा हीच इच्छा आहे आमची. द्या पाठीमागे. मी फाले क्षणाचा काका बोलतोय. ती एकत्रित कुटुंबामध्ये वाढल्यामुळे तिच्यावर एकत्रित कुटुंबाचा संस्कार झालेला आहे. त्याच्यामुळे कितीही माणसं असले कितीही कुटुंब मोठं असलं तरी त्यात तिला आनंदच वाटेल. तेव्हा ती 101% सुखानच प्रपंच करील हा आत्मविश्वास तिच्याबद्दल मला आहे. वा वा. ती तर माझी म्हणजे एकदम बेस्ट सिस्टर आहे. आम्ही पहिलीपासून 10वीपर्यंत सोबतच होतो आणि तिची जागा म्हणजे माझ्या आयुष्यात तर कोणीच घेऊ शकत नाही. तसं प्रत्येकाच्या आयुष्यात होईल हे तर आहेच. आणि जेव्हा पण ती किंवा मी लॉंग ड्युरेशन आजारी पडतो 3 दिवसांपेक्षा जास्त तेव्हा ती जर आली तर मला ताबडतोब बरं वाटतं आणि मी जर आले तर तिला ताबडतोब बरं वाटतं. असं तिची ती सगळ्यांच्या आयुष्यात करेन ह्याची मला खात्री आहे आणि त्याच्यासाठी मी तिला शुभेच्छा देते. हे माझे काका आहे सगळ्यात लहान आहे आणि ही काकू जेव्हा मी तिला फर्स्ट टाईम बघितलं तेव्हा मला वाटलं की माझ्या जेवढ्या पण काकू आहे त्याच्यात ही बेस्ट काकू आहे. अरे वा. आधीच्या काकू आता देणार धपाटा तुम्हाला. या गप्पा अशाच सुरू असताना आता खऱ्या खोट्याचा आपण खेळ घेणार आहोत. बघू काय कोणाची मतं कशी आहेत. पहिलं विधान आहे ताई मिस्टरांवर कुठल्याही कारणावरून चिडत नाहीत. खरं खोटं तुमचं काय म्हणणं आहे. खरं म्हणजे काय.
नाही काही गोष्टी काही सवयी वगैरे आहेत समजा की ज्याच्यामुळे तिची म्हणजे येऊ शकतं समजा आता कारण म्हणजे ते सांगायचं होतं नाही नाही काही कारण नका सांगू म्हणजे तुमचं म्हणणं खरं आहे तुमचं म्हणणं आहे चिडता हो त्यांचं म्हणणं आहे चिडतात आणि तुमचं काही म्हणणं आहे नाही चिडत काय हो खरं आहे खरं आहे काय नाही चिडत होते का बर पुढचं विधान लग्नानंतर ताई मिस्टरांचा चहा बंद करणार आहे खरं की खोट खोट चहा नाही बंद करणार काय आई खोट नाही करणार खरं का हो नाही म्हणजे ते जास्त चहा घेतात फक्त कमी करायला लावत कमी करता मग दिले बंद नाही करणार कमी करायला तुम्हाला टेन्शन आलं होतं कारण आता चेहरा तर बिनसाखरेचा चहा प्यायल्यासारखा लागला एखाद्या चांगल्या चित्रपटाची दोनच तिकीट मिस्टरांना मिळाली तर मिस्टर त्यांच्या आईला चित्रपटाला घेऊन जातील खरं की खोटं खरं खोट कोणाला घेऊन जाणार तुम्ही आईला घेऊन बायकोला नाही ना पिक्चर कसा आहे ते बघेल अच्छा म्हणजे आध्यात्मिक असेल तर बायकोला नाही नेणार आईला नेणार आणि प्रेमाचा असेल तर बायकोला घेऊन जाणार बरी गणितं मांडली आहेत मुलांनी हा पिक्चरला कधी जायचं तेव्हा जा तिकीट काढण्यासाठी आहेर देतो तुम्हाला हा आणि त्या तिकीटात बायकोलाच घेऊन जा झी मराठी करून काही नमस्कार बरं आता तुम्ही सांगा तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून कुठल्या आहेत पहिली अपेक्षा की यांनी मला ड्रायव्हिंग शिकवावं चालेल शिकवेल ना शिकवलं चला एक मान्य झाली दुसरी दुसरी की यांना कधी प्रॉब्लेम आला किंवा सगळ्या सुखदुःखात यांनी सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर कराव्या काय हो चालेल करेल बर तिसरी अपेक्षा चहा कमी करावा चहा कमी करावा काय मला कळतच नाही बाबा चहावरती येऊन येऊन काय हो कमी करेल म्हणजे किती आता किती पिता 200 कप तो 100 कप नाही एवढा नाही पीत पण काय हो का कमी करावा म्हणजे ते काय करतात जेवण असं जेवणाची करतात आणि चहा घेतात म्हणजे मला असं वाटतं की जेवणावर नको त्यांचा इम्पॅक्ट करायला त्यांनी आधी जेवण करावं नंतर घ्यायचं तर घ्यावा चहा पण ते चहा घेतात नंतर जेवत नाही मग फारच प्रॉब्लेम आहे ना मी काय म्हणतो तुम्हाला ह्या डॉक्टरांची ओळख असेल तर जरा डॉक्टरांना जाऊन विचारा ना ह्याच्यावरती काय इलाज म्हणून त्याला त्याची सवय फार जबरदस्त आहे म्हटलं चहाची ना ते थोडेसे पाहिजे त्याच्याजवळ कारण तो नातो आहे मला मला माहिती आहे त्याच बरोबर लहानपणापासून बालपणापासून बरं सवय त्याला आहे होय ना चहाची ना चहाची हा नाही बरं चहा पिऊ द्यावा अशी माझी इच्छा आहे आजोबांची इच्छा आहे नातवाला चहा द्या कारण माझ्या मते नातवाला देता देता कपभर आजोबांना पण मिळणार आहे चहाचं काय होणार हे मात्र हा प्रश्न खरं तर टेन्शनचाच झालेला आहे पण यांच्या घरी गेल्यानंतर तुम्ही घ्यावू म्हणजे तुम्ही चहा घ्या नाही तर घेऊ नका पण आम्ही कधी आलो तर चहा द्यायला विसरू नका आजोबा सांगितला चहाचं बस आजोबांना बाकी काय टेन्शन डॉक्टरला पेशंट तपासावे लागतात त्याला डोकं चालवावं लागतं थोडं जरा औषध द्यावं लागतं नाही नाही बरोबर तुम्ही धंदा बदलून चहाचाच का नाही आजोबांनी चांगलं सांगितलेलं आहे की खरंच आहे सदैव प्रफुल्लित राहण्यासाठी तो चहा असावा आणि आमच्या ताईचं म्हणणं आहे की चहा प्यावा फक्त तो प्रमाणात प्यावा तेव्हा तो समतोल कसा राखता येईल कारण तो समतोल राखला तर शरीर स्वास्थ्य याचा समतोल राहील तुमच्या तीन अपेक्षा सांगा अपेक्षा आईवडिलांना सांभाळून घेणे त्याच्यानंतर मान्य आहे का विचार नाही म्हणाले काय मान्य नाही मान्य नाही मान्य आहे बरोबर मान्य आहे दुसरी दुसरी अपेक्षा माझं प्रोफेशन वेळा वगैरे मेडिकलच्या दृष्टीनं ज्या शिक्षक आहेत काय तुमच्या वेळा जरा सांगा नाही वेळा म्हणजे आता पर्टिक्युलर माझं फर्स्ट प्रेफरन्स मेडिकल म्हणजे पेशंट्सला वगैरे असेल तर रात्री बेरात्री फोन येतात हे होतं ते जावं लागतं पेशंटला पहिले हँडल करावंच लागतं तर ते सगळं सांभाळून घेऊन तिने संसार करावा काय मान्य ठीक आहे मान्य अप्रूव्ह तिसरी दुसरी गोष्ट आता बऱ्याचदा असं चिडचिड होती तर एकमेकाला तिनं म्हणजे हे करावं की असं चिडचिड होती म्हणजे कोणाकडनं होती नाही तिच्याकडनं झाली तर ते मी सांभाळ
सांभाळून घ्यावं आणि माझ्याकडनं झाले तर ते ती नाही करावं असं, म्हणजे दोघांकडनंही चिडचिड होऊ शकते, तर ते एकमेकांनी हे करून घ्यावं असं. काय मान्य, काय मान्य ते चिडचिड झाल्यावर मी जर माझी कधी झाली तर त्यांनी मला समजून घ्यावं आणि त्यांची कधी झाली तर मी त्यांना नक्कीच समजून घ्यावं. मान्य हो, नक्की हो. नाही बरं, आता तुम्ही यांच्या आई बाबांना सांगा काय. नाही विश्वास, म्हणजे मला पण एक लहान बहीण आहे तर मला वाटतं की तिला तिच्या सासरी त्रास होऊ नये, तर मी पहिली म्हणजे हे अशीच करेल ना की माझ्या बायकोला माझ्या घरात त्रास व्हायला नको, तर मी तसंच वागेल डेफिनेटली त्याच्यामुळे. आणि शेवटी या सांगण्यापेक्षा एक म्हणजे चेहऱ्यावर म्हणा डोळ्यात म्हणा तो विश्वास दिसायलाच हवा. बघू तुम्ही त्यांच्या घरच्यांना कसा विश्वास. मी जसे आधी माझ्या माहेरी राहत होते तसेच सासरी सगळ्यांना सांभाळून घेईल आणि हे नक्कीच सांगते की सगळ्यांना सांभाळून घेईल. कुठेही गोष्ट म्हणजे परत चुकी होऊ देणार नाही माझ्याकडून. माणूस आहे म्हटल्यानंतर एकदा चूक होतेच, पण झालेली चुकीची पुनरावृत्ती होणार नाही एवढंच म्हणणं आहे आमच्या ताईचं. तेव्हा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्या आमच्या ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. तर आजच्या भागात आपण चहाची किटलीच द्यायला पाहिजे होतं. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.